ये ना है ना, ना एवढं भ्या लागते काय पाणी आले अब्बल आहे का पोयता नाही येत ना मले अरे पाणी आणा शिकवाले आम्ही शिकवतो तु ना तुला कसं पोहा लागते का नाही बा मी तर नाही येत तुम्हीच पोहा मी इथंच बसून राहतो काय आहे का डर पकवण्याचा राय तिथंच बसून घरात पोहाले मस्त मजा येते लिका अम्मा गण्या कुठं गेला गड्या लवेडचा गेला खेळाले आलास नाही थांब बरं बबीताले विचारून पाहतो कुठं गेलात होत बबीताले सांगून गेला असं खेळाले कुठे गेला तर नाही करत नाही करत अन तर दिसते आले कुठे गेला काय माहित बबीताले सांगून गेला असेल तर माहित नाही आता विचारून पाहतो बरं बबिताले बबिता अ बबिता काय झालं आई अ बबिता गण्या कुठे गेला तुला माहित आहे का नाही आई मला तर नाही माहित गण्या कुठे गेला तर गेला ना चंदूच्या घरी खेळाले चंदूच्याच घरी जाते तो खेळाले जाऊन पा चंदूच्या घरी असन तर हा व चंदूच्याच घरी जाऊन पाहा लागन किती वेळ गेला तो। जेवन करत, करत, खेलत खेलत तू जेवण नाही करत आंघोळ नाही करत खेळतच खेळत राहते तू तर लक्षच नाही ठेवत त्याच्यावर आई लक्ष ठेवतो मी ऐकत नाही ना गणया कुठं ऐकते माया माहित अजिबात नाही तो थांब बर जातो आता मी चंदूच्या घरी ना आणतो त्याला झोळपत असं कसं राहते दिवसभर खेळणं तर हा आई जा आण बोलावून माय शांता मावशी कुठे कुठं जातो कुठं कुठंच नाही जात तू येऊन राहिली होती माया घरी कायच्यासाठी मावशी अहो म्हणतो मी गणे आला का घरी खेळाले नाही मावशी गणे आता नाही आला खेळाले मीच तर तुमच्या घरी येऊन राहिले होते चंदूले पाहले मी म्हटलं तुमच्या घरी गेला त्याला बोलावून तर तुमच्याच घरी येऊन राहिले होते मी आता अ माय काय बोलतो आता हे पोटे तुया बी घरी नाही आहे माया बी घरी नाही आहे तर कुठे गेले मग खेळाले पप्पा माहित नाही मावशी कुठे गेले तर त्यालाच पाहून राहिली मी हो ना बिचारे सकाळपासून पासून गाय पाहि पोरं कुठं गेले काय गेले सांगून नाही जात ना काही नाही चप्पल घातली पायात का चालले हाव ना मावशी अहो मंदा तू एक काम कर आशाच्या घरी जाय बरं तिथं गेले सांग खेळाले तर अन मी जातो इथं आपल्या रुपाच्या घरी राणीसोबत गेले सांग खेळाले तर राणीच्या घरी जाऊन पाहतो मी नाही काय हा हा मावशी अन असं रुपाच्या घरी चंदू तर पाठव जा मग तू आई बोलावते मना जेवण करायला हा हा असं रुपाच्या घरी तर सांगतो मी जाय मग तू बी आशाच्या घरी पाहून घे हाय काय तर हा मावशी पाहून येतो राणी अ राणी राणी हाय काय हो घरी काय झालं मावशी काय म्हणता राणीने काय नाही हो रुपा राणी कुठे गेली राणी काय राणी तर झोपली आहे पडलं ह्या गणया आला होता काय म्हटलं या घरी खेळाले गण्यानं चंदू सकाळपासून हे दोन पट्टे कुठे गेले काय ना आला घरी तर गेले कुठे मग का मावशी काय झालं अह उपा काही नाही गण्या सकाळपासून गेला कुठं गेला काय गेला काही माहित नाही अन घरी सांगून जात आजी इथं जातो आई इथं जातो तसंच चला जाते कुठेही जाते तर न सांगता त्यालेच फोन राहिली मी किती वेळची जेवण नाही केलं अस त्यानं रांगोळी करायचाच आहे तर मी म्हटलं जेवण करायला बोलावतो तर मंदाच्या घरी जात होती तर मंदा भेटली तर मंदा म्हणते नाही मा अशी म्हणते माझ्या घरी नाही आला म्हणते गण्या मी म्हटलं मग आता मंदाच्या घरी नाही आहे तर राणीसोबत आलेसन म्हटलं तू या घरी केला तर म्हणून आली होती मी त्याले पाहिले नाही नाही ना अशी इथं इथं नाही आलं ते बघाय नाही आलं रामू आप गेले की नाही जा खेळाला जातली के का चल बाप्पा रूपा येतो मग कुठं गेले लेकर हाँ हाँ ना काय नाही ये लेकरं तर पाहतो पप्पा त्याईले हा हा माशी जाऊन पहा तिकडे बंडूच्या घरी गेले तिकडे तिकडे खेळत तर हा हो रूपा आता जाऊन पाहतो पप्पा बंडूच्या घरी जातो आणि त्या श्यामच्या घरी बी जाऊन पाहा लागन हा हा माशी जाऊन पहा चल मग येतो अ माय शिला आहे वाटते इकडे शिवून राहिली कुठं गेली होती शिला कुठं नाही आजी दुकानात गेली होती चॉकलेट घ्याले हा काय चॉकलेट घ्यायला गेली होती दुकानात काय म्हणते हा कुठं दिसला गण्या दिसला होता होता मला आजी तो काय चौघ जण होते ते ऑटो स्टँड नाही का तिथे बसले होते गण्या होता चंदू श्याम अनबंडू धारणावर जाऊ अशा काही गोष्टी चालू होत्या चा? त्याच्या अबेले का मस्त मजा येते आज पोहाले जाऊ असे म्हणत होते ते का नाही व शिला किती वेळची मी पुन्हा गावात घुमून राहिली कुठं गेला कुठं गेला म्हणून तुला विचारलं का तुला माहित नाही आजी मला माहित नाही धारणावरच गेले असन ते सकाळी त्याच्या गोष्टीत चालू होत्या तर धारणावरच गेले सांगाले चौघाचे चौगही हा वशीला शिला धारणावरच गेले असन गोष्टी करत होते ना चौघचे चौघ आता जाऊन पाहतो बरं मी कसं राहते धारणावर जाणं तर सांगतो मी त्याला आता अजी चंदुल्यानं गण्याला माय नाव न जा मी न सांगितलं म्हणून नाही तर मग ते माझ्यासोबत झगड नाही उशिला नाही सांगत तू या नाव जाय तू जाय घरी धारणावर गेला ना त्याची धारण काढतो कसं राहते त्याच धारणावर जाणार इकडे ये ना, ना मंदात काय काठावर बसला ये ना इकडे काठावर बसून कोणती मजा येऊन जायली ये इकडे पाण्यात ये निघी नाही मी तर बसतो काठावर वारे वा काय पोट्टे भैये मस्त पाण्यात पोयनी घेऊन राहिले अबे गणे आजी आली रे का होतो का नाही होत्री इकडे धरणाच्या बाहेर सांगता तुम्हाला या एवढ्या उन्हात येता पोहाले चल गणे चल हो इकडे बाहेर होय हा मी तुम्हाला पुन्हा गावात पाहून राहिले आणि तुम्ही इथे येऊन पाहून राहिले धरणावर लाजगीच वाटते रे तुम्हाला उन्हात घुमता समजत नाही का तुम्हाला एवढ्या उन्हीत नाही घुमलं पाहिजे म्हणून येता का नाही येत का येऊ मी आता तिकडे या लागते आम्हाला पाण्यात नाही आजी येतो चला वा वा लवकर घरी वा हा आजी दिसले नाही पाहिजे म्हटले आता इथं डब्बा नाही तर सांगितलं नाही मन जा झोडपतच नेन तुम्हाला घरी नाही आजी नाही येणार ना। चला वा लवकर घरी वा एवढा उन्हात धारणावर पोहायला आले झाव घेऊ नाही लागन काय काही समजत नाही तुम्हाला नाही आजी आता नाही येणार ना। you